चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाल्यानं ज्यांच्या घरात पुराचं पाणी आलं ते अनुदानापासून वंचित आहेत. प्रशासनानं फेर सर्वेचं आश्वासन देऊनही सर्वे होत नसल्यानं इचलकरंजी जवळच्या चंदूरमधील पूरग्रस्तांनी पंचगंगा नदीत जलसमाधीचा इशारा दिला होता. या जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या पूरग्रस्तांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर नागरिकांनी नदी काठावर ठिय्या आंदोलन केलं. अखेर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सोमवारपर्यंत सर्वे करून पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नदी काठावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत महापूर आला होता. चंदूर गावातील काही घरात पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलं होतं. पण चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाल्यानं ज्यांच्या घरात पुराचं पाणी गेलं होतं त्यापैकी बहुतांश जण शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळं फेर सर्वे करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. प्रशासनानं आश्वासन देऊनही अद्याप फेर सर्वे झालेला नाही. त्यामुळं चंदूर गावातील संतप्त पूरग्रस्तांनी पंचगंगा नदीत जलसमाधीचा इशारा दिला होता. आज सकाळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह पूरग्रस्त नागरिकांनी पंचगंगा नदीकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी चर्चेसाठी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना बोलावलं. ते आंदोलनस्थळी आल्यावर नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तसंच चुकीचा सर्वे करणाऱ्या तलाठी आणि कोतवालावर कारवाईची मागणी केली. अखेर शेरखाने यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलनात महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, संदीप कांबळे, संजय जिंदे, वैशाली पाटील, इरगोंडा पाटील यांच्यासह पूरग्रस्त नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सज्ज होतं. तर गांधी जयंतीनिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेत पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे करणाऱ्या तलाठी आणि कोतवाल यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.